विपर्यय समुद्राला उधाण सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट मच्छीमारांना मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना विपर्यय वादळामुळे पश्चिम रेल्वेच्या 67 रेल्वे रद्द खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या 5 जून पर्यंत रद्द जून मधल्या 2 आठवडे कोरडेच मुंबईमध्ये सरासरीच्या 90% पाऊस नाही मुंबईतील जुहू चौपाटी इथं 6 जण समुद्रात बुडाले 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश 4 जण बेपत्ता असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर तपोवन मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमात होणार सहभागी शिवसेना भाजप युतीत पुढच्या सर्व निवडणुका लढवणार भाजप आणि शिवसेनेतले वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची समिती स्थापणार किरीट सोमय्यांविरोधात संजय राऊत कोर्टात मुलुंड कोर्टात दाखल केला अब्रुनुकसानीची याचिका लवकर सुनावणी अपेक्षित गुणरत्न सदावर्तेच्या हस्ते नथुराम गोडसेंचं पूजन नथुरामच्या फोटोला हार घालून अखंड भारताच्या विजयाची घोषणाबाजी राज्य सरकारच्या क्लस्टर योजनेविरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार क्लस्टर डेव्हलपमेंट फक्त उपनगरातच का नसीम खान यांचा सवाल छगन भुजबळ दोषमुक्त याचिकेप्रकरणात पीएमएलए कोर्टानं ईडीच्या वकिलांना सुनावलं वारंवार वेळ मागत असल्यानं कोर्ट संतापलं बदली नाकारल्यानं शासनाकडून पदोन्नती रद्द करण्याचे आदेश पदोन्नतीच्या ठिकाणी गैरहजर असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई देशातल्या सर्व बोर्डांचं मूल्यमापन समान पातळीवर देशभरातील 60 अधिक बोर्डांना एकाच व्यासपीठाखाली आणणार एनसीईआरटीची माहिती 12वीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 18 जून पर्यंत मुदतवाढ 18 जुलैपासून पुरवणी परीक्षा शाहरुखच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका समीर वानखेडे प्रकरणात शाहरुखला आरोपी करण्याची मागणी शाहरुखवर लाच दिल्याचा आरोप गडचिरोलीतल्या नक्षली हल्ल्यातील शहीदांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश 400 जणांच्या धर्मांतराची कोणती तक्रार आलेली नाहीये मुंब्रा पोलिसांचं स्पष्टीकरण गाझियाबाद पोलिसांना सहकार्य केल्याची माहिती गोंदियातील आमगावात पोलिसांना बांधून मारहाण अवैध धंदे करणाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप 5 जण अटकेत कोल्हापूर शी हॉस्पिटलमध्ये 15,000 गर्भलिंग निदान चाचणी आरोग्य विभागानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या पुणे मेट्रो मार्गाचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार मेट्रो मार्गाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आढावा शिर्डीच्या साईबाबांना पुण्याच्या भक्ताकडून 25 टन आंबे दान साईभक्तांना आमरसाचा प्रसाद माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज प्रकृती स्थिर 22 मेला केलं होतं रुग्णालयात दाखल पुण्यात G20 सदस्यांनी घेतलं पालखीचं दर्शन फर्ग्युसन कॉलेज समोर पालखी सोहळ्यात सहभाग एसटी महामंडळाकडून आषाढी एकादशी निमित्तानं 5,000 विशेष एसटी फेऱ्या 25 जून ते 5 जुलै दरम्यान राज्यभरात जादा एसटी सेवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6 कोटी वर्षांपूर्वीचे डायनासॉरचे जीवाश्म सापडल्याचा दावा अधिक संशोधन सुरू अयोध्येतलं राम मंदिर जानेवारी 2024 खुलं होणार मकर संक्रांतीनंतर लोकार्पणाची शक्यता भंडाऱ्याची उधळण म्हणजे